दोन दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली, खूप चांगल्या प्रकारे अगदी रंगली, सर्वांनी देखील अगदी एन्जॉय केलं क्रिकेट. या परिसरात अंडरम क्रिकेट थोडंसं कमी चालतं भिवंडी परिसरात, परंतु आज कोंडगावमध्ये देखील एक चांगल्या प्रकारे सर्वांनी एफर्ट दाखवले आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज येताना खेळताना पाहिले गेले. प्रत्येकजण अंडरम क्रिकेटचा चाहता आहे. सर्व पहिलं अंपायरचा आपण सन्मान केला जाईल. संतोष राणा सावंत साहेबांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेसाठी. अगदी साईराज एक चांगला डेव्हलपर्स आणि एक नामवंत उद्योगपती देखील आहेत, समाजसेवक देखील आहेत. अगदी त्यांचा एक विशेष सन्मान किरण पावशे यांच्या विनंतीला मान देऊन आज ते पण इकडे उपस्थित राहिले. नाना धन्यवाद, असं सहकार्य करत राहा. आणि नानांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर जॉर्ज इलेव्हन एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे नानांसाठी. खूप चांगलं कार्य कल्याण परिसरात करतायत आणि एक चांगलं डेव्हलपर साईराज डेव्हलपर्स, अगदी उंच उंच इमारती त्यांच्या उभ्या राहिल्या आहेत. आणि नाना तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आज मुकेश दवे यांच्या हस्ते आपण पाहिलं तर जॉर्ज इलेव्हन ट्रॉफीमध्ये आपला एक सन्मान, एक असा संघ ज्याने देखील मुंबईच्या बाहेर जाऊन देखील एक चांगली कामगिरी केली, कल्याणचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठेवलं, जॉर्ज इलेव्हन कल्याण. आज त्यांची क्रीडा स्पर्धा त्यांच्या हस्ते आपण पाहिलं तर नानांचा एक विशेष सन्मान. संतोष सावंत एक नामवंत उद्योगपती, त्यानंतर समाजसेवक आणि साईराज ग्रुपचे एक महत्वाचे घटक आहेत, किरण पावशे यांचे अगदी जवळचे मित्र. आणि नानांचा एक विशेष सन्मान केला जातो या क्रीडा स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच नाना. त्यानंतर आमचे पंच विनय सर आपण यायचं आहे. विनय सरांनी जे दोन दिवस या क्रीडा स्पर्धेला अगदी खूप चांगलं क्रिकेट खेळले, स्टार इलेव्हन कल्याणसाठी खूप चांगलं स्थानिक क्रिकेट खेळले आणि मुंबईच्या बाहेर जाऊन देखील स्थानिक क्रिकेट खेळता खेळता. विनय सर आपण यायचं त्वरित. अजूनही अबाव 40 क्रिकेट खेळतायत आणि त्यांचा सन्मान आपण पाहिलं तर नानांच्या हस्ते मात्र केला जाईल. विनय सर असंच क्रिकेटला आणि जॉर्ज परिवारासाठी नेहमी एकत्र राहा. अगदी दोन दिवस ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला आम्हाला भेट दिली आणि खूप चांगलं सहकार्य केलं, खूप चांगली पंचाच्या भूमिकेमध्ये मात्र त्यांनी कार्य केलं. त्यानंतर आमचे वसंत बुवा एक चांगलं क्रिकेटर आणि वसंत बुवा आपण यायचं आहे. वसंत सरांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल या क्रीडा स्पर्धेसाठी. वसंत सरांची देखील अगदी मेहनत आहे आणि खूप चांगलं क्रिकेट ते पण स्वतः खेळलेत, अजूनही खेळतायत. श्री तिसाई नेतवली गावासाठी अजूनही क्रिकेट खेळतायत. आणि सर आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, खूप चांगलं अजूनही असं सहकार्य करत राहा जॉर्ज टीमला. त्यानंतर अजित निकम सर, 1 to go हा आवाज संपूर्ण मुंबईत पाहिला गेला आणि अजित निकम सरांचा आपण पाहिलं एक विशेष सन्मान केला होता या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. धन्यवाद अजित सर, आपण देखील आज याच्या दिवसासाठी या क्रीडा स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. असंच सहकार्य आमच्या देखील जॉर्ज परिवाराला करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी. त्यानंतर मात्र सातत्यानं सलग 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, अंडरआर्म क्रिकेटमध्ये समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, सातत्यानं मोठमोठ्या अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपण ज्यांचं नाव ऐकत असतो. आणि सागरजी मोरे सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय जॉर्ज इलेव्हनच्या. नक्कीच या स्पर्धेसाठी अगदी ते विक्रोळी येऊन इथं आलेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा पुढील सूत्र मी सागर सरांच्या हाती सोपवतो. थँक्यू. आणि दोन्ही टीम्स ते आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे, टीम ओमकार मालन आणि टीम ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी. विनंती करेल की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. सुरेश सरोज, सुमेश, सर्व टीम्सनी यायचं आहे. मदांग सारंग आपणास पण विनंती करेल आणि इकडे रोहन साळुंकी आपल्या टीमला घेऊन आपण थोडं सहकार्य करा. की सत्यप्रकाश यादव बाबू टीमला घेऊन थोडं आपण जवळ या. त्यानंतर मुकेश दवे यांना विनंती करेल किरण राठोड साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे.
किरण जी आपण देखील आलात त्याबद्दल आपला देखील एक विशेष सन्मान। आज जॉर्ज परिवारासाठी आपण देखील आज भेट दिला त्याबद्दल आपला देखील अगदी मनापासून हार्दिक आभार आहे। थँक्यू सो मच राठोड साहेब। त्यानंतर या क्रीडा स्पर्धेसाठी आणि ओव्हरऑल जेव्हा जेव्हा जॉर्ज ची मॅच असते तेव्हा तेव्हा हा चेहरा नेहमीच मी बघतो आणि दोन दिवस ज्याने देखील मेहनत घेतली आहे अनिकेत पवार। अनिकेत पवार आपण यायचं आहे। अनिकेत पवारचा एक विशेष सन्मान केला जाईल। मी दादा आपण विनंती करेल की आपण सन्मान करायचा आहे। अनिकेत पवार एक असा चेहरा आहे आणि एकदा जोरदार टाळ अनिकेत साठी। जॉर्ज टीम साठी नेहमी असतो आणि खूप मेहनत आहे। अगदी सकाळी पाणी आणण्यापासून अगदी स्टंप लावण्यापासून खूप मेहनत आहे आणि जॉर्जचा पडद्यामागचा कलाकार आहे। नंतर अशोक प्रजापती आपण पण यायचं आहे। अशोक प्रजापतींनी पण सकाळी मला 7:30 फोन केला की दादा आपली टुर्नामेंट बोल हा येतोय मी पण पोहोचतोय। म्हणजे सकाळी तो मला असं वाटतं 6:00 उठला असेल। हे जॉर्जवरचं प्रेम आहे आणि जेव्हा जेव्हा जॉर्ज कुठेही मॅच खेळत असते तेव्हा त्यांचे फोन असतातच की आमच्या टीमला नेहमी सहकार्य राहिलंय। त्यानंतर दोन दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला 4 कॅमेऱ्यांसह युट्यूबवर देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहिली। श्री साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर आपण पाहिलं। शैलेश पाटील आपण यायचं आहे। शैलेशजी पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाईल आणि आम्ही मुकेश दवे यांना विनंती करके शैलेश पाटील यांचा एक विशेष सन्मान। श्री साई स्पोर्ट्स ही ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतो आहे। आज त्याचे सर्वसर्वाय शैलेशजी पाटील एक नामवंत ब्रँड श्री साई स्पोर्ट्स आणि आज जॉर्ज टीमसाठी देखील नेहमी त्यांचं सहकार्य राहिलं आहे आणि खूप सहकार्य। 4 कॅमेऱ्यांसह युट्यूबवर देखील आपण एन्जॉय केलं क्रिकेट। थँक्यू सो मच शैलेशजी। त्यानंतर आमचे बॅनर्स ज्यांनी गुड्डू भाई आपण पण यायचं ज्यांनी आम्हाला बॅनर्स जे लावण्यामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे। थँक्यू सो मच गुड्डू भाई आपलं देखील आभार अगदी जे बॅनर्स आम्हाला तुम्ही लावून दिलात। ओमकार शिरोसे आपण यायचं आपला पण एक विशेष सन्मान केला जाईल। आणि अक्षय ओमकार शिरोसे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल। या क्रीडा स्पर्धेसाठी ओमकार भाई देखील आम्हाला जे सहकार्य करत होते धन्यवाद ओमकार जी आपला देखील अगदी मनापासून आभार आहे। त्यानंतर आमचे अक्षय गायकवाड अगदी 2 दिवस हाही देखील चेहरा अगदी इथे कार्य करत होता आणि प्रत्येक गोष्टीला अक्षयनी पण खूप चांगलं सहकार्य केलं। याच गावातील आहेत कोंडगावच्या गावकऱ्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं गेलं 2 दिवस। अक्षयजी आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे। थँक्यू सो मच।
त्यानंतर आम्हाला जे स्कोरिंग साठी साहिल आणि यश आपण दोघांनी पण याचा आपल्याला पण एक सन्मान केला जाईल। साहिल पिसे आणि यश अगदी घाटकोपरून या क्रीडा स्पर्धेसाठी जॉर्ज साठी वेगळंच प्रेम आहे त्यांचं। त्यानंतर साहिल पिसे यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल। दोन दिवस साहिलने पण आम्हाला जे सहकार्य केलंय, खूप चांगली स्कोरिंग आमच्यापर्यंत साहिल आणि यश दोघं देखील पोहोचवत होते। आकाश शिंगाडेचा पण एक विशेष सन्मान केला जाईल। आकाश शिंगाडे चायना त्यांनी देखील मेहनत घेतली आहे। आकाश आपण यायचं आहे। सर्व त्यांचे जॉर्जचे जे सर्व मित्र परिवार आहेत नेहमीच सहकार्य राहिलं त्यांचं पण। धन्यवाद। त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळूयात। फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुनील फुलवर यांना विनंती करके त्यांच्या हस्ते देऊयात। रोहन साळुंके त्यांनी अफलातून बॅटिंग केली गेली आणि आज फायनल मॅच अगदी रंगवली। एक बॉल चार असताना जो षटकार लगावला, म्हणजे फायनल मॅच कशी व्हावी तर अशी एकदा जोरदार डाळ्या वाजवून एक बॉल चार असताना जो षटकार लगावलाय रोहन साळुंके, चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर चांगला खेळ पाहायला गेला। खूप सारे शुभेच्छा असतील रोहन तुला देखील, एक फिट अँड फाईन आहे प्रॉपर। त्यानंतर वळत आपण बेस्ट फिल्डर कडे। बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मी विनंती करेल सुनील जारोळे, आपण विनंती करेल आपल्या हस्ते द्यायचं आहे। बेस्ट फिल्डर आणि तो पुरस्कार दिला जाईल ज्याने खूप चांगली फिल्डिंग केली, खूप चांगली कीपिंग केली, डायरेक्ट हिट पण पाहायला मिळाला। सुरेश सरोज कुडा आपण यायचंय। बेस्ट फिल्डर एक डायरेक्ट हिट असा लगावला की अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर सुरेश सरोजला मात्र पुरस्कार देतो बेस्ट फिल्डर। चांगली कामगिरी टीम ओमकार मालाड संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत। आणि सुरेश सरोज इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द और आपको बेस्ट फील्डर अवार्ड मिला उसके बारे में। टूर्नामेंट नो डाउट अच्छा ही है और सब लोगों ने मेहनत लिया, रोहन और दादा उके दादा सभी लोग और जॉर्ज टीम ने अच्छा सपोर्ट किया सबको, हर टाइम पे टूर्नामेंट हुआ खत्म, अच्छा लगा। थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट सीजन के लिए, बेस्ट ऑफ लक। विजय म्हात्रे यांना विनंती करेल की आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार देण्यासाठी यायचं। विजय म्हात्रे साहेब सदस्य म्हणून देखील कार्य करत आहेत ग्रामपंचायतीमध्ये आणि त्यांच्या हस्तेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर या क्रीडा स्पर्धेमध्ये एक नवीन चेहरा पाहायला मिळाला, इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळाली ग्लोरिया स्पोर्ट्स अंधेरी संघासाठी। हर्षदला मात्र पुरस्कार दिला तो बेस्ट बॉलर, अफलातून कामगिरी करत असताना अगदी हा एक चेहरा चर्चेत राहील। आणि अंधेरी नेहमी नवीन खेळाडूंना घेऊन येत असते, आज हर्षद देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतो आहे। दिवेश पारवे देखील एक असा आला होता, आज चांगली कामगिरी करतो त्यात हर्षद देखील अंधेरीमधून। हर्षद आज कसं वाटतं बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतो आहे आणि जॉर्ज इलेव्हन विषयी दोन शब्द ऐकेल, कारण की या टीमला बघूनच अनेकांनी क्रिकेट चालू केलं, तर त्याविषयी दोन शब्द ऐकेल। चांगलं वाटलं, मॅच चांगली झाली, टूर्नामेंट पण चांगली ठेवलेली, चांगलं। थोडेसे कमी बोलतात परंतु बोलण्याची सवय लावून घ्या, खूप साऱ्या शुभेच्छा असतील हर्षद तुला पण। त्यानंतर साजन पावशे साहेबांना विनंती करके त्यांच्या हस्ते बेस्ट बॅटरचा पुरस्कार द्यायचा आहे। बेस्ट बॅटरसाठी देखील आपण पाहिलं एक चांगली ट्रॉफी आहे
आणि हा पुरस्कार दिला जातो आहे आज ज्यांनी देखील चांगली कामगिरी केली 47 धावांची देखील एक चांगली कामगिरी आहे चांगली इनिंग खेळून गेला आणि शेवटची मॅच देखील रंगवली एक बॉल चार असताना चौकार षटकार लगावला रोहन साळुंके अंधेरीचा एक धडाकेबाज खेळाडू आणि नेहमीच ओरम क्रिकेट देखील व्यावसायिक गटात खूप चांगला क्रिकेट खेळला गेला आहे उमेश इलेव्हन खार संघासाठी देखील व्यावसायिक क्रिकेट खेळतो आहे ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी संघासाठी देखील सेशन वाईज खूप चांगला क्रिकेट खेळला गेला आहे आणि सर्कल बाउंड्री पडदा बॉक्स क्रिकेट देखील खूप छान खेळतात त्यानंतर भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर ऑल किट आहे टी शर्ट आहे ट्रॅक आहे शॉर्ट्स आहे शॉर्ट्स ट्रॅक आणि टी शर्ट आहे आज भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर म्हणजे आज घरात तीन अजून वस्तू वाढतील टी शर्ट ट्रॅक खूप साऱ्या शुभेच्छा रोहन आणि रोहन आज नक्कीच दोन शब्द ऐकेल कारण की रोहन रबर बॉल साठी खूप चांगली कामगिरी करतात रोहन आज काय फील केलं की मोठं ग्राउंड होतं आणि तुला मोठं ग्राउंड आवडत असेल कारण की मोठमोठे लांब लांब स्ट्रोक खेळणं आपल्याला एक आवड असते आज या क्रीडा स्पर्धेविषयी तुझ्या कामगिरीविषयी दोन शब्द ऐकेल पहिली गोष्ट म्हणजे जे ऑर्गनाईज केली एकदम चांगली टुर्नामेंट केली आणि सगळ्यांना टीमला ऑलमोस्ट सगळ्यांना थँक्यू की ज्या लोकांनी पार्टिसिपेट केल्या टुर्नामेंटमध्ये आणि सगळ्याच मॅच चांगल्या झाल्या डिसेंटमध्ये थोडं वरखाली झालं पण काय प्रॉब्लेम नाही यूट्यूबमुळे पण थोडा फायदा पण झाला जे आता सगळ्यांना माहिती आहे ऑलमोस्ट आणि रोहन चिल्ली आणि जी पूर्ण टीम ते लोक पहिले होते ती टुर्नामेंट खेळले नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण जो तो प्लेअर चान्स घेतो आपली एंट्री नसेल तर त्या लोकांनी सगळ्या प्लेअरनी सपोर्ट करून ती पूर्ण टुर्नामेंट कामयाब केली त्यांना धन्यवाद आणि रोहन एक विचारेल की जॉर्ज अगेन्स्ट तू पण खूप वर्ष खेळलायस तर जॉर्ज टीम विषयी गेले 10-12 वर्ष जॉर्जचा एक जे नाव बोलवायला राहिलाय तर त्याविषयी दोन शब्द ऐकेल ते लोक चांगलेच खेळतात नो डाऊट सगळ्या पुरे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि ते लोक म्हणजे घुसून खेळणारे प्लेअर आहेत आणि ते प्लेअर मला खूप आवडतात तसे आमच्या टीममध्ये पण सगळे तसेच प्लेअर आहेत तर ते प्लेअर मला खूप आवडतात नक्कीच रोहन तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा अशीच कामगिरी करत राहा हर्षद आपण यायचं हर्षद आपल्याला देखील भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही ट्रॅक टी शर्ट आहे आणि शॉर्ट्स आहे म्हणजे पुढच्या संडेला तू हे नवीन घालून जाऊ शकतोस मैदानावरती खूप साऱ्या शुभेच्छा तुला पण सुरेश सरोज आपण पण यायचं आपल्याला पण ही भेटवस्तू आहे भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचे ऋषी यांच्या हस्ते मात्र दिलं जाईल ट्रॅक टी शर्ट त्यानंतर शॉर्ट्स सुरेश सरोज देखील आपण पाहिलं तर हे पारितोषिक दिलं जात आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी मी अतुलजी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांच्या असे एक आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राईज तब्बल 30,000 रुपये अतुल पाटील साहेब आपण यायचं आहे त्यानंतर आमचे राठोड साहेब देखील त्यांच्यासोबत आहेत आणि विजय म्हात्रे साहेब आपण पण यायचं आहे आपल्या हस्ते मात्र रोख रक्कम तब्बल 30,000 रुपये आणि एक चांगली ट्रॉफी आहे द्वितीय क्रमांक टीम ओमकार मालाड संघ आपण यायचंय सुरेश सरोज आणि संपूर्ण टीम मेंबर्सनी आपण यायचं आहे चांगली कामगिरी करत असताना टीम ओमकार मालाड मुंबईतील एक मातब्बर संघ खुल्या गटातून फायनलमध्ये आला आणि एक वेगळी छाप सोडत असताना आपण पाहिलं तर आणि आमचे पाटील साहेब त्यानंतर राठोड साहेब आणि म्हात्रे साहेबांच्या हस्ते मात्र कॅश प्राईज रोख रक्कम तब्बल 30,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाते द्वितीय क्रमांक आपण पाहिला तर टीम ओमकार मालाड या क्रीडा स्पर्धेवरती एक वेगळं नाव कोरलं गेलं आणि खूप चांगली कामगिरी करत असताना उदयअण्णा पुजारी यांनी टीम मुंबईतील एक मातब्बर संघ त्या संघाची देखील चर्चा संपूर्ण मुंबईत पाहिली गेली मुंबईच्या बाहेर देखील पाहिली गेली असा संघ टीम ओमकार मालाड आज सुरेश सरोज त्यानंतर अरुण चौहान त्यानंतर आपण पाहिलं तर दिवेश आज सर्व त्यांचे टीम मेंबर सुमेश केणी असतील आज आमचे अजय असतील त्यानंतर सनी असतील देवा असतील
विजय खडसे असतील खूप चांगली कामगिरी करत असताना एक क्या बात है एक वेगळा जल्लोष आणि आज फोटोशूट साठी देखील आपण पाहिलं तर फटाक्यांचा जल्लोष टीम ओमकार मालाड अनु भोईर आपण पण अनिकेत पवार आपण पण यायचं आहे आणि सर्व जे आपले मित्र आहेत त्यांनी द्यायचं आहे मॅन ऑफ द सिरीज आणि हा पुरस्कार दिला जातो आहे त्याच्या घरी मला असं वाटतं खूप सिरीज असतील अंधेरीचा हेलिकॉप्टर बॉय दिवेश पारवेला मात्र पुरस्कार दिला जातोय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या हंगामात जास्तीत जास्त सिरीज घेणारा खेळाडू आहे रब्बर बॉल मध्ये रब्बर का गब्बर दिवेश पारवे एक चांगली कामगिरी करत असताना आज भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ट्रॅक टी शर्ट आहे बॅग आहे विकी शिंदे विकी मोरे यांनी जे आम्हाला वॉच दिलाय स्मार्ट वॉच म्हणजे टायमिंगवर मॅचला पोच यासाठी जे वॉच दिलाय दिवेश पुढच्या संडेला तेच वॉच घालून लवकर मॅचला य आणि खूप सारं पारिश्रमिक दिवेश सोबत देखील आपण दोन गोष्टी बोलणार आहोत दिवेश आज मला पहिलं सांग की ह्या पावसाळ्यातली कितवी सिरीज आहे पाचवी सहावी असेल क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या जास्त सिरीज घेणारा खेळाडू आहे सध्याच्या घडीला चर्चेत आहे आणि आज ओमकार माला टीम त्यानंतर ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी दोन्ही संघांसाठी खूप चांगली कामगिरी राहिली आहे तर आज कसं वाटतं आणि जॉर्ज परिवारासाठी दोन शब्द ऐकेल टुर्नामेंट तर खूप छान होती आणि खूप मजा आली आणि जॉर्जची टीम म्हणजे मॅच खेळायला पण खूप मजा आली ग्राउंड पण खूप भारी होता आणि मला असं वाटतं जेव्हा क्रिकेट चालू केलं तेव्हा जॉर्ज टीमला पण तू बघितलं असेल तर आज जॉर्ज टीम विषयी दोन शब्द ऐकेल कारण की पूर्वीपासून त्यांचा जो खेळ राहिलाय टीम तर त्यांची खूपच छान आहे कारण की त्यांच्यासारखी टीम म्हणजे हारायची मॅच पण ते लोक काढू शकतात जिंकायची नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दिवेश तुला देखील आणि असाच खेळ करत एकदा जोरदार टाळ्या दिवेश साठी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जॉर्ज इलेव्हन ट्रॉफी वरती कोरला गेला आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला गेलाय आणि या चॅम्पियन वरती आपण पाहिलं तर नाव कोरलं गेलं जॉर्ज इलेव्हन टीम वरती मी विनंती करेल संतोष दादा सावंत साहेब आपण यायचं आपल्या सही ट्रॉफी आणि कॅश प्राइस 50,000 रुपये अतुल पाटील साहेबांनी देखील जे आम्हाला सहकार्य केलं गेलं त्यानंतर आमचे साजन पावशे साहेब आपण पण यायचं आहे म्हात्रे साहेब आणि सर्व त्यांची टीम मेंबर्सनी जे आज आम्हाला सहकार्य केलंय कॅश प्राइस तब्बल 50,000 रुपये चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी दीपल शाह आणि कंपनी रोहन साळुंके आमचे रोहित कांबळे सत्यप्रकाश यादव बाबू सर्व टीमने यायचं आहे पहिला कॅप्टन पुढे राहील बाकीच्यांनी सर्व पुढे बसायचं आहे चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी संघ आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं गेलं आमचे लारा दीपल शाह नाही पोहोचले मॅचसाठी परंतु त्यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली रोहित कांबळे दिवेश असतील त्यानंतर आमचे हर्षद मयुरेश नवीन चेहरे हेही दिखले आज या मॅचमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला सर्व टीमने
खूप चांगली कामगिरी करत असताना या क्रीडा स्पर्धेवरती आपण पाहिलं तर नाव कोरलं गेलं जॉर्ज ट्रॉफीवरती, नाव कोरलं गेलं टीम ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चॅम्पियन ट्रॉफी घेतल्यावर लगेच जायचं आहे त्यासाठी, त्यामुळे आपण थोडं त्याला हळूहळू येत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी आणि अंधेरी संघाने देखील स्टेशन वाईज मध्ये एक चांगलाच वेगळाच दर्जा आपण पाहिला गेलाय. खूप चांगली कामगिरी करत असताना या क्रीडा स्पर्धेवरती देखील नाव कोरलं गेलंय. चॅम्पियन संघ आपण पाहिले तर टीम ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी चार्ज इलेव्हन ट्रॉफीवरती मात्र पहिल्या पर्वावरती नाव कोरलं गेलंय. खूप साऱ्या शुभेच्छा, असाच खेळ करत राहा. धन्यवाद सर्वांचं अगदी मनापासून आभार. आणि सावंत साहेब आपलं देखील अगदी मनापासून आभार, आपण देखील या क्रीडा स्पर्धेला आलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार आहे. आणि हे पहिलं पर्व इकडे समाप्त झालं असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी त्याच जल्लोषामध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.